मगाशी म्हणूनच सांगितलं की संघटन वाढावं, संघटनात्मक आमचं देखील योगदान असावं, आमदारांनी देखील त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न आमच्याकडे घेऊन यावेत, आम्ही ते मुख्यमंत्र्यांकडे किंवा अन्य मंत्र्यांकडे घेऊन जावेत, त्या दृष्टीने देखील मार्गदर्शन झालं. सर एका जागेवर राष्ट्रवादीची अचानक एंट्रीमुळे आमचा आता शंभूराज देसाई साहेब देखील आपल्याशी बोलतील, परंतु आमच्या नेतृत्वावर म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांवर दृढ विश्वास आहे. त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची इच्छा असते, त्या पद्धतीने ते काम करत असतात. त्यांनी शासन आपल्या दारीच्या निमित्तानं कशा पद्धतीनं कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये केला हे देखील आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळं राष्ट्रवादी महायुतीमध्ये आल्यामुळं आमच्या मतदारसंघाचं काय होणार आणि आमचे मतदारसंघ कसे सुटणार याच्यासाठी तिन्ही नेते जे आहेत, एकनाथजी शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा पवार असतील, हे परिपक्व राजकारणी आहेत. कुठेही कटुता न येता ही महाविकास आघाडी महायुतीची आमचं सरकार जे आहे हे कुठच्याही परिस्थितीमध्ये 45 पेक्षा जास्त खासदार या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडून आणणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.